आपण पाहत आहात आमीन चॅनल, आवाज प्रत्येक हृदयाचा। रोमकरासपत्र याचा 16वा अध्याय वचन 17-18। आता बंधुजन हो, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हाला जे शिक्षण मिळाले आहे त्याविरुद्ध जे फुटी व अडथळे घडवून आणत आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि त्यांच्यापासून दूर व्हा, कारण तसले लोक आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करत नाहीत तर स्वतःच्या पोटाची सेवा करतात आणि गोड व लागवी भाषणाने भोळ्या भाबड्यांची अंतकरणे भुलवतात।